श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या परिवारात खूप स्वागत। तर आज भक्तांनो आपण खूप महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत की देवळासमोर म्हणजेच मंदिरासमोर मंदिरात जो देव आहे त्याच्यासमोर नारळ का फोडतात याचं कारण पाहणार आहोत। पण त्याआधी आपण स्वामींकडे प्रार्थना करू आणि तुम्ही सर्वजण आनंदात हसत खेळत राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करून स्वामींना त्रिवार वंदना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पण हां, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला ते येत राहतील। त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनही दाबावी लागेल। तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपण मंदिरात गेलो कोणत्याही की आपल्याला देवाकडे जाताना आपण नारळ हळदी कुंकू वगैरे घेऊन जात असतो, उदबत्ती आपण पूजेचं सामान घेऊन जात असताना त्यामध्ये नारळ खूप महत्त्वाचा मानला जातो। नारळाला आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे। आपण कलश मांडताना देखील नारळा त्या कलशावर नारळच मांडतो। बघा, देवाला प्रत्येक ठिकाणी, हनुमंताला, प्रत्येक देव कोणताही असो, तुमची कुलदैवता असो, इष्टदेवता असो, गणपती असो, महादेव स्वामी, सगळे देव जे आहेत त्यांना, दत्तात्रय वगैरे सगळ्यांना आपण नारळ वाहत असतो म्हणजेच फोडत असतो। तर याचं काय कारण आहे, आपण का फोडायचा, प्रत्येकाला कारण असतं याचं मी तुम्हाला नक्कीच कारण सांगते। बघा, तर देवासमोर नारळ फोडण्यामागचे बलिदानाचा भाव आहे। प्राचीन काळी देवासमोर मनुष्य किंवा पशुचा बळी देण्यात येत असे। ही गोष्ट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याने ज्ञानी ऋषींनी यातून एक मार्ग शोधून काढला आणि त्यांनी विश्वामित्राच्या सृष्टीतील नर म्हणजे नारळ याचे बलिदान लोकांना सुचविले। कारण नारळलाही डोके, शेंडी, नाक, डोळे इत्यादी असते। तुम्ही नारळ पूर्ण सोडून बघा, त्याला दोन डोळे, नाक आणि शेंडी आपण ठेवतोच, कारण बिना शेंडीचा नारळ देवाला चालत नाही। त्यामुळे शेंडी असलेलाच नारळ फोडावा ही तुम्हाला सांगायचं आहे मला, की नारळाशिवाय शेंडीशिवाय नारळ फोडू नका। परंतु बलिदानाच्या वेळी रक्ताचा शिडकाव झाला पाहिजे म्हणून ऋषींनी देवाच्या मूर्तीला सिंदूर किंवा कुंकू लावायला व त्यावर नारळाच्या पाण्याचा शिडकाव करण्यास सांगितले, त्यामुळे रक्ताचा लाल रंगही येईल। अशा प्रकारे ऋषींनी मानवाला तर पशुहत्येपासून वाचवले। शिवाय नारळ हे 12 महिने म्हणजे आपल्याला अवेलेबल असतात। बघा, कंटिन्यू असं कधीच नसतं की नारळ संपलेत, की नारळाचा आता सीझन नाही आहे, कारण नारळ असा फळ आहे की जे 12 महिने सहज मिळेल आणि ते दीर्घकाळ टिकणारे आहे। तुम्ही घरात 1-2 महिने जरी नारळ ठेवला ना तरी त्यातले पाणी आटत नाही। आणि हा, आपल्या घराभोवतीही आपण नारळाची झाडे लावू शकतो, जेणेकरून आपण तो देवाला सहज वाहू शकतो। आणि त्यानंतर कलशात जर तुम्ही नारळ ठेवला तर त्यातून एक कोंब बाहेर येतो आणि नवीन नारळाची उत्पत्ती म्हणजे झाडाची उत्पत्ती होती। त्यासाठी तुम्ही तो नारळ आहे तो मातीमध्ये पाण्यातून जो काढून मातीमध्ये जर लावला तर त्याचे झाडात रूपांतर होते। आणि जर तुम्ही शहरात राहत असेल तर तो गावी पाठवून द्या, जेणेकरून आपल्या झाडाचीही संख्या वाढेल। तर देव आपल्याला काही ना काही ऋषीमुनींनी सांगितलं आहे की नारळ का फोडायचा, याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगितली। आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक बार कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ, स्वामी आपल्यासोबत आहेत। धन्यवाद।